नमस्कार कोकण बाजार मंच. नमस्कार. समीर महाडेश्वर काल नव्हते आणि त्यांचा फोन सुद्धा नव्हता, तर लाईव्ह आपल्याला त्यांचा प्रॉपर घेता नाही आला. पण त्यांचे प्रोडक्ट प्रचंड इंटरेस्टिंग आहेत, लोकांचा सुद्धा भरपूर चांगला प्रतिसाद त्यांच्या स्टॉलला मिळतोय. त्यांच्या स्टॉलवरती आल्यावर प्रत्येक वेळी मला असं वेगळं फिलिंग येतं, कारण त्यांच्याकडे प्रत्येक प्रोडक्ट युनिक असतं. दोन प्रोडक्ट उचलले तर तुम्हाला सेम नाही दिसणार, हा ना, सॉरी, दोन प्रोडक्ट उचलले ना तर ते कधी सेम नाही दिसणार. म्हणजे त्याचा रंग सेम असेल पण त्याच्यावरती डिझाईन वेगवेगळी असेल, आणि तसंच त्यांचा पूर्ण काम चालतं. हे बघा, कोणतं पण प्रोडक्ट बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल सगळं युनिक असतं त्यांच्याकडे. येस समीर साहेब, गाव कुठचं तुमचं? मी सिंधुदुर्गामधील कुसबे गावातील आहे, कुडाळ तालुका आहे. कुसबे? कुसबे. कुसबे, ओके. आणि कधीपासून चालू केला तुम्ही हा बिझनेस? मी व्यवसाय चालू केल्यापासून 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली, म्हणजे हे लॉकडाऊनमध्ये तयार झालेले उद्योजक नाही आहेत, त्याच्या आधीपासून खूप सिरियसली ही सगळी कामं ते करतायत. ओके, बिझनेस करावं असं का वाटलं तुम्हाला? कारण आपल्या कोकणातली जी माणसं आहेत ती नॉर्मली नोकरी करतात आणि नंतर पावन होऊन जातात, हा ना, रिटायरमेंट झाली की कोकणात जातात, बाकी कुछ नाही. तुम्हाला काय वाटलं की बिझनेस करावं? सर, मी तसं बघायला गेलं तर मी पण एक फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कामाला आहे. ओके ओके. एका कंपनीमध्ये कामाला आहे, एक्झॅक्टली मिळून काम करतो. पण ऑफिसमध्ये काम केल्याच्या नंतर कसं, फक्त तेवढाच जो आपला मंथली पगार ठरलेला आहे तर तोच आपल्याला भेटून जातो. व्यवसाय करण्यामागे उद्देश की एक चांगलं आपल्याला त्याला करू शकतो आपण, स्कोप आहे. एवढी मेहनत करू, जर व्यवसाय नोकरीमध्ये जर मी मेहनत केली तर त्याचा फायदा माझ्या कंपनीला होणार, जर मी मेहनत केली तर त्याचा फायदा मला स्वतःला होणार. आणि हे त्यांना लॉकडाऊनच्या आधी कळलं, लॉकडाऊनच्या अगोदर. परफेक्ट. ओके ओके, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या. म्हणजे लहान लहान असल्यापासून यांनी दुकान विकान असं काय 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 छोटे छोटे उद्योग करत आलोय. 5 वर्षाचे असल्यापासून तुम्ही उद्योग करताय, क्या बात, क्या बात आहे, क्या बात आहे. 5 वर्षाचे असताना नक्की काय केलं होतं तुम्ही जरा सांगाल, म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. विकायचो वडापाव, अंडा पाव हे विकायचो, पेप्सी विकायचो. आम्ही काय म्हणताय, माय गॉड, आम्ही हे सगळं विकत होतो. आणि त्यानंतर हळूहळू करता आम्ही दुकान ओपन केलं होतं, ज्यामध्ये आम्ही लाडू फरसाण वगैरे ठेवलं होतं. त्यानंतर एक खुशारी दुकान पण आम्ही चालवलंय, कोल्ड ड्रिंकचं शॉप पण चालवलंय. त्यानंतर आता मुंबईत आल्यावर गेल्या 8 वर्षात आम्ही जॉब सहित हे सर्व चालू केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे लहानपणापासून जी बिझनेसची मी म्हणतो नशा ती असल्यामुळे नोकरीमध्ये काय जास्त काही, हा, म्हणजे पोचायचं ऑफिसला, पगार घ्यायचा आणि आपला फोकस धंद्यावर. गुजराती माणूस असा विचार करतो, तुम्हाला माहिती आहे का, गुजराती माणूस, मारवाडी माणूस जो नोकरी करतो तो एक्झॅक्टली असाच विचार करतो, असाच. आणि मी चवरती थोडा फोर्स देतो जास्त, कारण तो नोकरीवरती ह्यासाठीच जातो की मला जगायचं आहे. आणि त्याला 100% माहिती आहे की जर मला मोठं व्हायचं आहे तर मला धंदाच केला पाहिजे, धंदाच केला पाहिजे. आणि तो पार्ट टाइम असेल, छोटा असेल, मोठा असेल, त्याला काही किंमत नाही आहे. तुम्ही करताय की नाही करताय त्याला किंमत आहे, बरोबर ना. आणि त्यांना जेव्हा कुठे वेळ मिळतो तेव्हा तिथे उभं राहून ते त्यांचं काम करतात. तुमची टेस्ट खूप चांगली आहे, म्हणजे तुमची कलर्सची टेस्ट म्हणा किंवा चॉईस ज्याला बोलतात ना, प्रोडक्ट आपण चूज ज्या प्रकारे करतो, कारण हे बघितल्यावर आणि हे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरजवळून घेतो, त्याच्यामुळे त्याच्यामधली मधली फळी गायब होते. खरं आहे, खरं आहे, त्याच्यामुळे विनाकारण कॉस्ट वाढत नाही. हे जर मार्केटमध्ये जर ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती गेलात तर ह्याची किंमत 150 ते 200 रुपये आहे, पण ही आम्ही 80 रुपयाला विकतो. का म्हणजे अमेझॉनवरून चेक करू शकता, म्हणजे आता माझ्याजवळ अर्ध्या किमतीत साहेब काम करतात. येस. लास्ट, आणि कोकण बाजारमध्ये कसा रिस्पॉन्स मिळाला? कोकण बाजारमध्ये एकदम खूप छान रिस्पॉन्स आहे. चालो चालो चालो, जबरदस्त जबरदस्त, थँक्यू. हे नाही दाखवलं तुम्ही काल,
लवली 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 त्याच्यामध्ये कलर कमी आहे त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे ओके 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 ह्यांची ह्यांची स्वतःची बॅग सुद्धा तीच आहे सुपर वाटतं वापरताना सुद्धा जबरदस्त जबरदस्त या मोठ्या बॅग जर अगेन झाली तयारी ओके मस्त पैकी वेलवेट चं मटेरियल आहे वाव त्याच्यामध्ये तीन कलर आहेत हा एक आणि तो एक रेड वाला एक हा आणि एक तो रेड वाला ते लूज करा थोडस ओके हे सॉफ्ट कलर्स आहेत नॅचरल कलर्स मध्ये त्यांनी हे बनवलेलं आहे खूप सुंदर वाटतं हे सुद्धा फक्त 200 ला 200 रुपये ओके ज्या प्राइस पॉइंट वरती हे काम करतात तो सुद्धा इंटरेस्टिंग आहे 200 रुपयाच्या वरती मला वाटतं नाही जात तुम्ही खूप कमी जात कारण शक्यतो मध्यमवर्गीय ग्राहकाला परवडेल अशीच किंमत आम्ही ठेवतो राईट आता या बॅगांमध्ये याच्यामध्ये कुठेही ना मला क्वालिटीचा कॉम्प्रोमाइज वाटत नाही नॉर्मल म्हणजे प्रॉडक्ट व्यवस्थित आहे चांगला आहे आणि त्यांनी डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडनं विकत घेतलं त्याच्यामुळे ते 200 रुपयाला त्यांना सुद्धा परवडतं विकत घेण्याला सुद्धा परवडतं बॅगमध्ये सुद्धा बघितलं ना सर आमच्याजवळ 25 रुपयापासून आहे म्हणजे आता 25 रुपयापासून मध्ये वाहन संक्रांतीला वाहन म्हणून देऊ शकतो किंवा लग्नामध्ये आपण गिफ्ट देऊ शकतो बरोबर बरोबर 25 पासून 150 रुपयापर्यंत बॅगच्या रेंज आहे क्या बात ताईंचा डेमो पॉवरफुल असतो नेहमी नेहमी डेनिम पासून मटेरियल पासून बनवलेलं आहे एकदम जीन्सच्या मटेरियल पासून बनवलं त्याच्यामध्ये तुम्हाला कलर सेम मिळतो फक्त त्याच्यामध्ये डिझाईन्स वेगवेगळे आहेत पण त्यांचा एक रूल फिक्स आहे की ते सेम प्रॉडक्ट रिपीट रिपीट ठेवत नाही तुम्हाला जर आवडलं कोणती गोष्ट तर डायरेक्ट मागवायची डायरेक्ट विकत घ्यायची बरोबर राईट 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 येस अजून काय दाखवाल ताई मोठ्या दाखवल्या ना राऊंड वाले दाखवले हा झालं नाही राहू दे त्यांचा आवाज पोचतोय त्यांच्या पूजा तानवडे या दोघांना पण त्यांच्या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप चांगलं काम करतात ते नेहमी त्यांच्या स्टॉलला खूप चांगला प्रतिसाद असतो कोकण बाजार मंचावरनं पण त्यांना खूप चांगला प्रतिसाद असतो त्यांना अति असाच प्रतिसाद देत राहा आणि त्यांचे युनिक प्रॉडक्ट वापरत राहा ओके जय हिंद जय कोकण धन्यवाद सर धन्यवाद